प्रेक्षकहो नमस्कार, मी विजया। आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री। घेऊयात महत्त्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा। अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी भारत आणि अमेरिका एकत्र येऊन कोरोना व्हायरसवर लस शोधण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं सांगितलं। ट्रम्प यांनी पत्रकारांशी बोलत असताना हे वक्तव्य केलं। या वर्षाच्या अखेरपर्यंत कोरोना व्हायरसवर प्रभावी लस विकसित होण्याची शक्यता आहे। मी काही दिवसांपूर्वी भारत दौरा केला असून भारतासोबत एकत्र येऊन काम करत आहे, असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं। टाळेबंदी लवकरात लवकर उठवणं आणि 20 लाख कोटींच्या मदतीपलीकडे आणखी उपाययोजना आखणे हाच अर्थव्यवस्थेला गती देण्याचा पर्याय असू शकतो। या आजारावर दीर्घकाळ टाळेबंदी हा कमी पर्याय नाही, असं परखड मत केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांनी मांडलं। उत्तर प्रदेशमधील औरियामधून गावी परतणाऱ्या मजुरांच्या ट्रकला भीषण अपघात झाला। 2 ट्रक एकमेकांसमोर आल्याने हा अपघात घडला। 2 ट्रक एकमेकांसमोर येऊन धडक झाली। या अपघातात 23 मजुरांचा मृत्यू झाला असून 15 जण गंभीर जखमी झाले आहेत। हा अपघात कोतवाली परिसरातील मिहोली राष्ट्रीय महामार्गावर झाला। मिळालेल्या माहितीनुसार ट्रकमध्ये असलेले सर्व मजूर दिल्लीहून गोरखपूरला जात होते। एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे अशा मंडळींची अस्वस्थ तगमग तळमळ सुरूच आहे। त्या तगमगीतून एखाद्या नव्या भूकंपाची वाट पेटू नये म्हणून विरोधी पक्षाने सावध राहायला हवे, असा टोला सामनातून शिवसेनेने भाजपला लगावला आहे। महाविकास आघाडीचे सरकार स्वतःच्या पायावर मजबूतीने आत्मनिर्भर झाले आहे। त्याच आत्मनिर्भरतेचा मार्ग विरोधी पक्षाने स्वीकारला तर राज्यातील कोरोना विरोधी लढाईस बळ मिळेल, असं देखील सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे। स्टार प्लसवरील प्रसिद्ध मालिका कहाणी घर घर की आणि सोनी टीव्हीवरील लज्जामध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणारा अभिनेता सचिन कुमार याचं निधन झालं आहे। अंधेरीतील त्याच्या घरी हृदयविकाराच्या झटक्यानं त्याचं निधन झालं असल्याची माहिती आहे। सचिन कुमार हा अभिनेता अक्षय कुमारच्या आत्ते भाऊ आहे। सचिन कुमार अवघ्या 42 वर्षाचा होता। ठाणे शहर आणि ठाणे जिल्हा यामध्ये कोविड-19 रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे। गेल्या 24 तासात ठाणे शहरात तब्बल 83 नवीन रुग्णांची नोंद झाली तर ठाणे जिल्ह्यात एकूण 234 रुग्णांची नोंद करण्यात आली। यासोबतच 13 रुग्णांनी आपला जीव देखील गमावला आहे। नवीन रुग्णांमुळे ठाणे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या 3139 इतकी झाली आहे तर एकूण मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या 100 वर पोहोचली। राज्यात आतापर्यंत 6,564 रुग्ण कोरोनामुक्त झाले तर दुसरीकडे आज कोरोनाच्या तब्बल 1,576 नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 29,100 असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी मुंबईच्या प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टच्या वतीने रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे 5 कोटी रुपयांचा धनादेश पालकमंत्री अनिल परब खासदार विनायक राऊत यांच्याकडे सुपूर्द केला। जिल्हा परिषदेच्या कोरोना योद्ध्याच्या कामादरम्यान मृत्यू झाल्यास कुटुंबियांना 25 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने जाहीर केला। शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ॲडव्होकेट सीमा वळवी यांनी ही घोषणा केली। यासह देशातील, राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांच्या वेगवान आढाव्यामध्ये आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची, मात्र तुमच्या परिसरातील प्रत्येक बातमीची अपडेट जाणून घेण्यासाठी न्यूज 24 सह्याद्रीला आज सबस्क्राईब करा।